तर आलात तुम्ही? तर आता मी वरती माळावर चटल होतो आणि तुम्हाला भेटतो, पण त्याच्या अगोदर माझा फेक डायलॉग आहे तिकडे बोलतो मी. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनल टेलिग्राम माइल्समध्ये आणि अजून एका व्लॉगमध्ये, स्पेशल व्लॉगमध्ये. तर आता मी वरती सेटल होतो आणि मग भेटतो. तर आपण आज कुकिंगच्या व्लॉगना जरा ब्रेक देऊया आणि आपण आज दाखवणार तुम्हाला माझे कॅमेरा गिअर्स ॲक्सेसरीज जे मी वापरतो. तर आपण आता आजचा व्लॉग सुरू करूया. कॅमेराची बॅग, गोप्रो किट, ट्रायपॉड, हेल्मेटसाठी लावायला बंजी कॉर्ड, कारसाठी कॅमेरा, माझा फर्स्ट ॲक्शन कॅमेरा कॅमेरा गोप्रो, माझा अजून एच डी कॅम, हा माईक, माझे एक्सटर्नल चार्जर हे गोप्रोला लावायला, मग त्याच्यानंतर मेमरी कार्ड ठेवायला, यात आहे बॅटरी चार्जर, माझ्या एच डी कॅमचे कवर, मोबाईल फोन अडॅप्टर, माझ्या गोप्रोचं एक्स्ट्रा बॅटरी, हा माझा गोप्रोचा किट आणि हा माझा गिम्बल, अजून एक टँक बॅग. तर तुम्हाला माझ्या ह्या सर्व कॅमेरा ॲक्सेसरीजचं मी तुम्हाला डिटेल आता देतो. आता तुम्ही बघाल ना, असं तुम्हाला असं वाटेल की मी दुकानात मांडून बसलो आहे, तुमच्यासाठी सर्व असं काढून ठेवलं आहे मी. तर मी आता कुठून सुरुवात करू मला काय कळत नाही, कारण ॲक्सेसरीज माझ्याकडे भरपूर आहेत तशा. पण एक काम करतो, मी सुरुवातीपासून सुरू करतो. म्हणजे जेव्हा मी व्लॉगिंग सुरू केलं होतं यूट्यूब चॅनलवर, तर तेव्हाच स्टार्टिंगमध्ये मी मोबाईलने व्लॉग करायचो. आय थिंक हा होता मोबाईल माझ्याकडे सॅमसंगचा, त्यांनी व्लॉग करायचो. आणि माझ्या बायकोचा एक मोबाईल होता ओप्पोचा, त्यांनी व्लॉग करायचो. आता फर्स्ट ॲक्शन कॅमेरा जो मी घेतला होता ते सांगतो मी, तो होता कॅमेरॉनचा, हा वाला, हा कॅमेरॉनचा होता. ॲक्शन कॅमेरा होता, 4K होता, वॉटर रेझिस्टन्स होता आणि कुठचा होता कॅमेरॉन. आतमध्ये तेव्हा असा काहीतरी मिळायचा. ॲक्च्युली मी आता भरपूर ते सफल केलं आहे, इकडे ते ॲक्सेसरीज कमी आहेत पण सर्व मी सफल केले आहेत. तेव्हा ते आपल्याला एक्स्ट्रा ॲक्शन कॅमेराचं केस म्हणा हे सर्व मिळायचं तेव्हा. आणि हा मी तेव्हा घेतलेला होता 6000 पण याची क्लॅरिटी वाईज खरंखर छान आहे, असा काही इश्यू नाही आहे. पण ह्याचा एक प्रॉब्लेम असा होता की याची बॅटरी लाईफ भरपूर कमी आहे. याची बॅटरी लाईफ अराउंड 8-10 तास, 5 तास मॅक्स टू मॅक्स चालते. तर ह्याच्यावर मला आले होते 2 बॅटरीज. एक बॅटरी मी झाली खराब, कारण ह्याला आय थिंक तुम्हाला घेऊन 2 वर्ष झाली असेल तरी. चला काहीतरी दिसतो कॅमेरा तो असा बघा असा. ह्याचं हे आता बॅटरीचं माझं निघालं आहे, पण हे बॅटरी राहते म्हणून काही इश्यू नाही आहे. आता ह्याला ऑन करून दाखवतो तुम्हाला मी. ऑन केलं आहे, जी क्लॅरिटी वगैरे बघाल तुम्ही तर भरपूर छान आहे. हा अजूनपर्यंत माझा फेवरेट कॅमेरा आहे अजूनपर्यंत. तुम्ही दाखव शूट करून आहे बघा. कॅमेरामॅन आहे माझा भास्कर सोहम पाटील आहे बघा, त्याने पकडलं आहे. आणि ह्यात एक इश्यू असा होता की हे आपण जेव्हा बोलतो ना ह्याला घेऊन, तेव्हा आवाज इतका नीट रेकॉर्ड होत नव्हता, हा एक प्रॉब्लेम आहे त्याचा. तर तुम्हाला मी आता सर्व माझ्या लाईनीज ज्या आहेत ते तुम्हाला एक एक सांगतो. जे प्रायझिंग मला नीट आठवत नाही, काहीचे नीट नाही आठवत, अप्रॉक्स जुने 1-2 वर्ष अगोदरचे, काहीचे जे आत्ताच घेतलेले ते आठवतो आहे. ते सर्व तुम्हाला सांगेनच मी. त्या सर्वात अगोदर ही बॅग घेतली होती मी. ते बॅगबद्दल म्हणलं तर चांगली जरा बॅग आहे, म्हणजे कमी कुठे जातो ट्रॅव्हलिंगला वगैरे. तर ह्यातच माझं फक्त कॅमेरा गिअर्स वगैरे सर्व याच्यात ठेवतो. आणि ही मी काहीतरी ग्रँटवरून घेतली होती, आराम जास्त मागणी आहे, 400-500 वाची. त्यानंतर हा जो केस आहे गोप्रोचा, ॲक्च्युली हा माझा नाही आहे, माझ्याकडे 2 GoPro आहेत. आता तुम्ही आता जो शूट करतो आहे मी तो माझा गोप्रो आहे, आणि हा जो गोप्रो आहे तो माझ्या मित्राचा. ॲक्च्युली आमचा प्लॅन होता 21 मार्चला जायचा हरिहरेश्वरला, म्हणजे कोकणात यायचा बाईकने. माझा आणि माझ्या मित्राचा मेहुल राठोड, त्याला तुम्ही 2-3 ब्लॉगमध्ये बघितले आहेत माझ्या. तर हा गोप्रो त्याचा आहे, तर मग त्याच्यामुळे हा माझ्याकडेच राहिला. आणि त्यानंतर झाला लॉकडाऊन, त्याच्यामुळे सर्व प्लॅन आमचे झाले फुस. त्याकडे माझ्याकडे आहे ते बंजी कॉर्ड घेतले होते. बंजी कॉर्ड पण मी आताच घेतले होते हार्डली 2-3 महिन्या अगोदर, मग त्याच 21 मार्चच्या राईडसाठी. मग 21 मार्च राईडसाठी भरपूर काहीतरी मी प्लॅनिंग केलं होतं आणि भरपूर काहीतरी मी ॲक्सेस घेतले पण होते. हे पण अराउंड आय थिंक 30-40 रुपये असेल असं वाटतं, 34 रुपये मॅक्स टू मॅक्स. अजून एक गोष्ट घेतली होती मी, हे हेल्मेटला लावायला, म्हणजे आपण जो गोप्रो फिट करतो हेल्मेटला जेव्हा आपण रायडिंग करताना शूट करतो ना, त्यासाठी खास घेतला होता मी. हा आपण मी ऑनलाईन ऑर्डर केला होता, काहीतरी हा काहीतरी होता 700 का 800 रुपये होता वाटतं माझ्या मते, 700-800 आहे बरोबर. पण क्वालिटी बरी आहे याची, नॉट बॅड. सर्वात अगोदर माझ्याकडे हा असा काहीतरी होता ट्रायपॉड, त्याच्यानंतर मी हा एक ट्रायपॉड घेतला, मस्त होता बघा, एवढा मोठा वगैरे होतो छानपैकी. हा बघा एवढा मोठा होतो. म्हणजे जुने माझे कोकणचे ब्लॉग बघाल ना तुम्ही, एकदम जुने नाही, 2019 वाले तुम्ही ह्यानीच सर्व शूट केले आहेत. म्हणजे माझ्या 360 वगैरे शॉट जे असतात फिरण्याचे सर्व ह्यानी शूट केले आहेत. पण प्रॉब्लेम असा आला की ह्या असं वरचा भाग तुटला, हा बघा, म्हणून हा आता मी आता पाठ खजूला घेतो, दुसरं ऑप्शन नाही. तर मी हा पण घेतला होता फोर्टमधूनच, आय थिंक बॅकझोन होता, बॅकझोनमधून घेतला आहे.
सगळ्यानंतर मी परत गेलो बॅकझोनला घ्यायला, तर तो मग तेव्हा मला तो म्हणाला की हे घेण्यापेक्षा हे असं घ्या, आपल्याकडे लॉक सिस्टम मिळतात ते बघा सेम. सो लॉक करायचं सेम. पण ह्याचा प्रॉब्लेम असा आला की मी आता 2 महिने अगोदर गेलो होतो अलिबागला, तेव्हा हा पडला की कोणी पाडला आय डोंट नो काय झालं त्याबरोबर, ह्याचा ह्याचा सेम पण वरचा भाग तुटला. हा बघा सेम आपण रिप्लेस केला. हा मी आय थिंक तो 500-600 घेतला होता, मग पुन्हा गेलो आणि तेव्हा मी नवीन घेतला हा वाला, सेमच घेतला मी, सेमच घेतला. आय थिंक तेवढाच भाव आहे, 600 का 700 रुपयेच आहे. आणि मला आणि इकडे आपण हे पण लावू शकतो ट्रायपॉड वगैरे, म्हणजे आपण हा ट्रायपॉड त्याला आपण इकडे लावू शकतो असा, जेणेकरून असा तो उभा राहू शकतो, म्हणजे आपण टाइम लॅप्स वगैरे घेऊ शकतो किंवा आपण त्याला स्टँड लावून आपण बोलू शकतो, त्यासाठी हे चांगलं आहे. मग त्याच्यानंतर मी माझ्याकडे असे गोप्रोचे हे होते केस, म्हणजे ओरिजिनल जो गोप्रो घेतला होता मी तेव्हा मग केस मिळाला होता, पण तो प्रॉब्लेम झाला की सेम इथून तुटला होता तो. हा ओरिजिनल मी फेकून दिला आहे, हा दुसरा घेतला होता मी, हा असा पण तुटला होता तो. हा पण तेव्हा माझ्या मते 1500 असेल, आठवत नाही सिरियसली, हे मला आठवत नाही आहे. आणि मग हा घेतला आणि हा पण तुटला, मग त्याच्यानंतर मी अजूनही घेतला तो पण तुटला, आणि मग त्याच्यानंतर मी अजूनही घेतला, पण हा जरा सेफमध्ये आहे. हा बघा हा जरा सेफमध्ये आहे, हा अराउंड सेम 1500 असेल, नीट आठवत नाही पण तोच भाव असेल. आणि मी अजूनही घेतला होता कारण मला जायचं, तुम्हाला बोललो तुम्ही 21 मार्चचं माझं एक प्लॅन होता, त्याच प्लॅनसाठी मी भरपूर काही घेतलं होतं, तेव्हा पण मी अजूनही घेऊन ठेवलं होतं असाच. मी का हात तुटला तरी आपल्याकडे एक स्पेअरमध्ये राहील म्हणून, पण सर्व आता स्पेअरमध्ये घरीच पडलेत लॉकडाऊनमुळे. तर माझ्याकडे हा एक बोटचा एक्सटर्नल चार्जर आहे, हा मी हा मला बर्थडे गिफ्ट म्हणून भेटला होता 2 का 1 वर्ष अगोदर, नाही 2 तर 1 वर्ष नाही, आय थिंक 3 वर्ष आली याला, आणि हा मस्त चालतो. त्याच्यानंतर मी हा ह्याला पण झाले आहे ते 1 वर्ष, हा पण मी कोकणात गेल्या वर्षी तर मी म्हणजे कोकणात गेलो तेव्हा मी घेतला होता, कारण ह्याची जर बॅटरी संपली वगैरे तर हा आपला एक्सपायरमध्ये असलेला बरा. ह्याला 3 कनेक्शन होते लावायला, म्हणजे आपण गोप्रो लावू शकतो, मोबाईल लावू शकतो, किंवा अजून काही ॲक्सेसरीज वगैरे आहेत ते आपण लावू शकतो. हा काहीतरी अराउंड मी 1000 रुपयाला घेतला होता, बरा चालतो 1 वर्ष आली ह्याला. आणि अजून एक गोष्ट म्हणजे माझ्याकडे हा एक कॅमेरा, हा एक कॅमेरा घेतला होता मी भरपूर अगोदर, 2 वर्ष अगोदरच आहे हा कॅमेरा अगोदर. हा HD आहे, ॲक्च्युली हा लागतो आपल्या कारमध्ये, म्हणजे कारच्या आतमध्ये आपण ते कार रेकॉर्डिंग वगैरे करायला असतो, म्हणजे आपण जेव्हा जातो बाहेर वगैरे तेव्हा रेकॉर्डिंग करतो. म्हणजे हा 2 कामासाठी, एक म्हणजे आपला रस्ता वगैरे रेकॉर्डिंग करतो, पण समजा काय देऊ ना करू पण ॲक्सिडेंट वगैरे झालं तर हा त्याला आपल्याकडे ॲज अ प्रूफ म्हणून तो रेकॉर्ड करतो, म्हणजे चूक कोणाची आपली आहे का त्यांची आहे, म्हणजे तुम्हाला हे पुढे पोलिसांना वगैरे किंवा कोर्टमध्ये कामाला येतो. ह्याच्यामध्ये पण मेमरी स्लॉट वगैरे आहे. तर आता मी एक काम करतो, आपण हा कसा वर्क करतो हे तुम्हाला मी डायरेक्ट कारमध्ये जाऊ आणि दाखवू तुम्हाला. ओके चला, तर मित्रांनो आपण आलो आहे आपल्या गाडीमध्ये. तर हा जो कॅमेरा आहे हा वाला तो मी इकडे असा फिट करायचो बाबा, असा इकडे थांबा मग दाखवतो. ही ती वायर आहे, तर या वायरीला असा फिट करायचो मी इकडे आणि इकडे लावायचो वरती. माझ्याकडे ते लावायला हे होतं होल्डर, इकडे असं फिट करायचो मी. कनेक्शन मी इकडे ठेवलं आहे हे बघा, हे गाडी मी ऑन केली आहे, इकडे आता लाल लाईट पेटली ही बघा, म्हणजे झालं ऑन हे बघा असं, हे बघा ऑन झालं, हे बघा हे बघा. ओके पण यात आता मेमरी कार्ड नाही आहे म्हणून ते असं सांगते प्लीज इन्सर्ट मेमरी कार्ड. इकडे असं लावायचं आणि मग ह्याला मी इकडे आता फिट करायचो हे बघा. म्हणजे याची क्लॅरिटी वाईज चांगली आहे, याची क्लॅरिटी एवढी खराब क्लॅरिटी नाही आहे, फक्त विंडशील्ड जे असतं आपलं कारचं ते साफ पाहिजे, त्यांनी क्लॅरिटी चांगली आहे हे बघा. क्लॅरिटी बघाल तुम्ही चांगली आहे, नॉट बॅड, HD आहे HD. तर आता आपण डायरेक्ट जाऊया आपल्या माळ्यावर. तर मी तुम्हाला आता माझे मेमरी कार्ड्स वगैरे जे आहेत ते दाखवतो. मेमरी कार्ड्स वगैरे मी याच्यामध्ये ठेवलेले आहेत, हे सर मेमरी कार्ड आहेत माझ्याकडे. अजून 2-3 आहेत, म्हणजे एक ह्या गोप्रोमध्ये, एक या गोप्रोमध्ये आहे, एक कॅमेरा मी टाकून ठेवला आहे, एक HD कॅम मी टाकून ठेवला आहे. कारण कधी पण काही शकतो, म्हणजे आपले मेमरी कार्ड संपू शकते, मेमरी कार्ड करप्ट होऊ शकते, त्यासाठी मी स्पेअरमध्ये 3-4 तर आरामात ठेवतोच. आणि मी एक सांगतो की कधीही आहे ना हे मेमरी कार्ड वगैरे ना रस्त्यावरून घेऊ नका, रस्त्यावर असतात ना विकणारे, मी पण 1-2 घेतले आहेत पण ते फेल होतात, म्हणजे अक्षरशः ते खराब करप्ट म्हणून कधीही चांगल्या दुकानातूनच घ्या.
थोड़े पाय तो महाग मिळतील पण चांगले घ्या, कारण आपलं पूर्ण कंटेंट याच्यावरच असतं, लक्षात ठेवा। तर तुम्हाला मी आता दाखवतो माझा बोयाचा माइक, मी जो माझा ब्लॉगिंगला यूज करतो, हा आहे माझा बोयाचा माइक। हा बघा, हा हा असा माइक असतो, ह्याला म्हणतात डेड कॅट। गोप्रोवर फिट करायला हे असा यूज असतं दिलेला, त्यात आपण माइक टाकून कुठे पण नेऊ शकतो। हे दोन कॉर्ड्स आहेत, हा वापरतो आपण मोबाईलला आणि हा जातो आपल्या गोप्रोला आणि माइकला। ह्या वायरच्या मदतीने आपण हा माइक मोबाईलसुद्धा लावू शकतो। आणि हा माइक आहे 1400 14 माइक आहे। आता तुम्हाला दाखवू सर्वात महागातली गोष्ट ज्याच्यामुळे आपण माइक गोप्रो लावू शकतो, आणि ते म्हणजे आहे अडॅप्टर। हे बघा, हा असा काहीतरी असतो, गोप्रोचा ओरिजिनल अडॅप्टर आहे, गोप्रोचा ओरिजिनल अडॅप्टर आहे, ह्यामुळे आपण गोप्रोला माइक लावू शकतो, नाही तर लावू शकत नाही। आणि हा आहे, आणि हा आहे काहीतरी 4000 म्हणजे ह्याच्या सहाय्याने आपण गोप्रोला माइक लावू शकतो। आणि मग मी अजून एक गोष्ट घेतली आहे, ती म्हणजे एक्स्ट्रा बॅटरी गोप्रोसाठी, कारण आपली गोप्रो कारण आपला गोप्रो काहीतरी अराउंड फुल चार्जमध्ये एक तास चालतो जर फुल रेकॉर्ड केलं तर, आणि जर चालू बंद केलं तर अराउंड 1.25 पडतो। म्हणून मी अजून एक्स्ट्रा बॅटरी घेऊन ठेवली, ही सुद्धा ओरिजिनल गोप्रोची बॅटरी आहे, ही काहीतरी आहे 1600 16cc। तुम्हाला दाखवतो मी चार्जर, म्हणजे गोप्रोच्या बॅटरीसाठी चार्जर। हा बघा असा आहे, ह्याला आपण तीन गोप्रोच्या बॅटरी चार्ज करू शकतो। आणि हा काय असा ओरिजिनल असा नाही आहे, पण तो बोलला की पण तो दुकानदार बोलला की चालेल, असा काही इश्यू येत नाही। आणि हा घेतला मी काहीतरी 700 रुपयाला। आणि माझा व्लॉगिंग सेटअपचा व्लॉग मी नंतर बनवेन, आणि तो पण आय थिंक सो नेक्स्ट वीकमध्ये येईलच, तेव्हा मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगेन की आपण हा कसा लावतो माईक, कसं अडॅप्टर फिट वगैरे करतो, हे सर्व तुम्हाला मी त्या ब्लॉगमध्ये सांगेन। आता तुम्हाला दाखवतो मी कुठच्या कॅमेराने व्लॉग करतो। हा आहे माझा गोप्रो हिरो ब्लॅक 7, ह्याने मी व्लॉग करतो। हा मी घेतला होता मी 2019 बॅगझूनमधूनच काहीतरी 30,000 हा जेव्हा मी घ्यायला गेलो होतो, तेव्हा मी 2-3 ठिकाणी चौकशी केली होती, एक मॉलमध्ये म्हणा किंवा अजून 2-3 दुकानात म्हणा, तेव्हा ऐसा रेट होता 35,000 म्हणा, काही ठिकाणी 31,000 होता, काही ठिकाणी 32,000 होता, पण बॅगझूनमध्ये मला मिळाला हा 30,000 विथ 1 year वॉरंटी। हा गोप्रो हिरो 7 ब्लॅक आहे, त्याच्यावर सिल्वर पण आला होता, सिल्वर आणि ब्लॅकमध्ये जास्त काही फरक नाही आहे। हा तेव्हा होता 30,000 आणि ब्लॅक होता कधी 25,000। ह्या दोघांमध्ये फरक हा आहे की गोप्रो हिरो 7 ब्लॅकमध्ये टाइम रॅप्स ऑप्शन आहे, सिल्वरमध्ये नाही आहे। ह्याची बॅटरी आपण काढू शकतो, सिल्वरची काढू शकत नाही। अजून थोडीफार डिफरन्स आहे, तुम्हाला अजून जर डिटेल माहिती पाहिजे असेल तर मी एक लिंक खाली शेअर केली आहे, त्यात तुम्ही बघू शकता की गोप्रो हिरो 7 ब्लॅक आणि गोप्रो हिरो 7 सिल्वरमध्ये काय फरक आहे। जेव्हा मी माझा ब्लॉगिंग सेटअपचा व्हिडिओ बनवेन ना, तेव्हा मी गोप्रो हिरो 7 जरा काहीतरी अजून डिटेलमध्ये सांगेन। मी अजून एक हा SGKM केस घेतला होता, हा बघा माझा असा अजून एक तुटला होता, म्हणून मी नवीन केस घेतला होता। आणि हा काहीतरी आहे 1500 रुपयाला, आणि हा फक्त बॅगझूनमध्ये अवेलेबल होता त्या टायमाला, म्हणजे अराउंड 2-3 महिने अगोदर मी भरपूर दुकाने फिरलो, कुठे अवेलेबल नव्हता, फक्त बॅगझूनमध्ये मिळाला हा 1500 हे सर्व मी जे सामान घेतलं आहे, माईक म्हणा, अडॅप्टर म्हणा किंवा एक्स्ट्रा बॅटरी म्हणा, हे सर्व मी घेतलं होतं 21 मार्चच्या खास ट्रीपसाठी, पण तो काही झाला नाही। हे सर्व तर घरी पडू नये, पण ठीक आहे, पुढे आपण जेव्हा लॉकडाऊन ओपन होईल वगैरे तेव्हा आपण या सर्वांचा वापर चांगल्यापैकी करू, आणि मस्त मग तुम्हाला व्लॉग तर नक्कीच देऊ, ट्रॅव्हल व्लॉग्स ते पण। आता तुम्हाला दाखवतो माझा ट्रायपॉड, हा माझा आहे गोरिल्लाचा ट्रायपॉड, असे माझ्याकडे 2 आहेत, एक मी त्याला मित्राला त्याला पाहिजे होता म्हणून, आणि तो माझा पहिला होता घेतलेला, तो अराउंड काहीतरी 300-350 रुपये होता, हा थोडासा महाग आहे त्याच्यापेक्षा, त्याची क्वालिटी बिल्ड क्वालिटी भरपूर छान आहे, असं मोल्ड वगैरे करू शकतो आपण, म्हणजे हा हे ट्रायपॉडसाठी फेमस असतात, आपण कसेही मोल्ड करून हे लावू शकतो आपण। हे बघा असे, हा अराउंड काहीतरी 400-500 रुपयाचा असेल हा ट्रायपॉड। आणि गोप्रो म्हणजे गोप्रोचा माईक लावायला आपल्याला असा गोप्रोचा केस घ्यायला लागतो, असा हे सर्व अडॅप्टरसाठी जागा वगैरे असते, तो हे पूर्ण डिटेल तुम्हाला ना मी माझा व्लॉगिंग सेटअपच्या व्लॉगमध्ये तुम्हाला मी सांगेनच। तर गोप्रो घ्यायच्या अगोदर माझ्याकडे होता हा SGKM, हा वाला SGKM 8 Air, हा बघा। तर हा मी काहीतरी घेतला होता अराउंड 10-12,000, हा मी ऑनलाईन मागवला होता। तर ह्याचं म्हणजे ह्याची एक चांगलं SGKM काय माहिती आहे, बॅटरीला भरपूर छान, तर पण मी एक चूक केली की मी हा SG8 Air होता तो हा 4K नाही आहे, मला 4K घ्यायला पाहिजे होता, 4K आय थिंक SG8 Legend वगैरे असं काहीतरी आहे आठवत नाही, पण तेव्हा मला एवढं लक्षात नाही आलं। पण ह्याची एक गोष्ट चांगली आहे की जी बॅटरीला भरपूर छान आहे, फक्त व्हिडिओ आणि व्हिडिओ क्वालिटी ओके आहे,
एकदम पण चांगलं नाही, एकदम वाईट नाही, पण ओके आहे. ग्रेन्स वगैरे येतात, पण तुम्ही ह्यानी हा एक बार आहे की ब्लॉग करताना याचा आवाज वगैरे चांगला रेकॉर्ड होतो, तसा इश्यू नाही आहे. आणि मी ह्याला वापरतो माझा हावाला ट्रायपॉड, म्हणजे ह्याला इनबिल्डच असे ट्रायपॉडसाठी होल दिले. हा बघा, तर मी इकडे तो असं लावतो आणि व्लॉगिंग सुरू. हे बघा, तर तुम्हाला आता दाखवतो माझा गोप्रोचा खजिना. हा बघा, मग ह्यात सर्व माझे गोप्रोचे ॲक्सेसरीज आहेत, म्हणजे हा बॅग आणि जे ॲक्सेसरीज वगैरे आहेत, हा सर्व मी घेतला होता. टोटल ऑनलाईन मागवलं मी 2400 समथिंग, हां 2400 बरोबर. तर ह्यात आपल्याला भरपूर काहीतरी मिळतं आहे. आपल्याला मिळतं हे असे काहीतरी पार्ट्स आहेत. हा एक ट्रायपॉड आहे, मग हे असं आहे, हा बेल्ट आहे आपल्याला जो चेस्टला वगैरे लावू शकतो आपण, हा बेल्ट आहे. तर हा एक बेल्ट आहे ज्या ज्याने करून आपण ते वरती करतो, ज्याने करून आपण हे असं असे अंडरवॉटर शॉर्ट्स वगैरे घ्यायला चांगलं आहे. म्हणजे आपण तुम्ही हे घातलं अंडरवॉटर शॉर्ट घेऊ शकतो, किंवा तुम्ही कुठे वॉक करत वगैरे असाल तर तुम्ही हे असं शूट करू शकता आरामात, म्हणजे आपल्या हातची गरज नाही, आरामात शूट होऊ शकतो. हा एक अंडरवॉटरसाठी हे आहे, होल्डर आहे, म्हणजे इकडे आपण गोप्रो लावला की आपण आरामात पाण्यात फ्लोट होईल, म्हणून त्यासाठी हे काही ॲक्सेसरीज आहेत, म्हणजे स्क्रूज वगैरे त्यासाठी. हे बघा, हा एक छोटासा ट्रायपॉड अजून एक आहे, पण हा एवढा खास काम नाही करत. आणि हा जो हा एक हा आपण कुठे गाडीच्या साईडला वगैरे लावला आणि इकडे गोप्रो लावला, तर आपण त्याला आपण साईडचे शॉर्ट्स वगैरे म्हणतात, किंवा टायरचा शॉर्ट म्हणा वगैरे, तसं आपण हा घेऊ शकतो. ह्याने हे भरपूर आपल्याकडे हे मिळतात, भरपूर स्क्रूज बघा म्हणा, किंवा हे सर्व आपल्याला त्याच्याबरोबर आहे. इन शॉर्ट तुम्हाला मी दाखवतो एक बोकस, हे बघा ह्यात सर्व आहे, ह्या सर्व गोष्टी आपल्याला मिळतात. हे बघा, तुम्हाला मी आता अजून एक गोष्ट दाखवतो जी मला भरपूर आवडते, म्हणजे ही मी घेतली होती जानेवारी, म्हणजे हैदराबादची तुम्ही सिरीज बघितली असेल, नसेल बघितलं तर बघून घ्या, लिंक दिल्या खाली मी. त्याच्या अगोदर मी हे घेतलं होतं, मी जेव्हा मी हैदराबादला गेलो होतो फिरायला फॅमिलीबरोबर, तेव्हा मी हा खास घेतला होता, आणि तो होता गिम्बल. कारण मला माहिती नाही का, ह्याच्या अगोदर माझे जेवढे ब्लॉग होते ना, म्हणजे ते कॅमेरा ते आपल्या एवढं काय हँडलिंग एवढं खास नव्हतं, त्याच्यामुळे ते हलायचे ब्लॉग्स भरपूर शेकी व्हायचे. हळूहळू सवय झाली होती, हळू मी मॅनेज केलं होतं, पण विचार केला मी गिम्बल घेतो म्हणून मी गिम्बल घेतला. आणि गिम्बल घेतला मी फ्युटेक्सचा SPG गिम्बल. हा गिम्बल हा असा काहीतरी बॉक्समध्ये येतो, हे त्याचा कवर आहे, केस आहे गिम्बलचं. त्याच्याबरोबर हे दोन गोष्टी आहेत, म्हणजे आपण त्याला गोप्रो वगैरे लावू शकतो, गोप्रो किंवा कुठचा ॲक्शन कॅमेरा लावू शकतो त्यासाठी होत आहे. ही बॅटरी आहे त्याची, नाही बॅटरी नाही, हे कॉर्ड आहे, कॉर्ड चार्ज करायला. वॉरंटी कार्ड वगैरे होतं, हा असा इकडं असा फिट व्हायचा, असा होता गिम्बल. हा बघा काय भरपूर छान होता. आणि हा गिम्बल तर ह्या गिम्बलचा फुल यूज मी केला आहे हैदराबादच्या सिरीजमध्ये. म्हणजे हैदराबादला गेलो होतो तेव्हा मी फुल यूज, म्हणजे जेवढे पण माझे ब्लॉग आहेत हैदराबादचे सर्व मी गिम्बल शूट केले आहेत. म्हणजे इकडे मी लावला होता कॅमेरा, आय थिंक कॅमेरा, हा कॅमेरा माझा बायकोच लावला होता, ओप्पोवाला. आता हा याचा चार्जिंग आहे की नाही माहीत नाही, हा तेव्हा मी घेतला होता काहीतरी 8000 आणि हा बॅकझोनमधला नाही आहे, फोर्टलाच एक दुकान आहे, मला आठवत नाही कुठं दुकान, ते मी तिकडून घेतला होता. हा ह्याला असा लावला आणि ह्याला आता आपण इकडे कनेक्ट करायचं आहे. आणि आता आपण ऑन करून बघूया. हां, हे जे बटन आहे रेडच्या वरचं ते ऑन ऑफचं आहे. आता मी दाबून बघतो, आता आपण दाबून बघूया ऑन होतं का, कारण मी बॅटरी कधी चार्ज केली मला आठवत नाही आहे, पण बघू आपण आता. हां अरे वा, चालू आहे बघा. हां हां, क्या बात आहे. म्हणजे ह्याला तुम्ही फिरू शकता कसं पण. आणि गिम्बलचा यूज असतो स्टेबल व्हिडिओ रेकॉर्ड करायला, म्हणजे आपले जे हात जे आपले हलतात ना, त्यात ह्यानी स्मूथ येतो, एकदम व्हिडिओ एकदम स्मूथ येतो, म्हणजे स्टेबिलायझिंगसाठी गिम्बल इज द बेस्ट. आणि मग ह्याला आपण इथून हे बघा असं फिरू पण शकतो. हे बघा वरती, हा असा शॉट, असा शॉट, हे बघा बघितलं आहे बघा. हा झाला 360 degree अँगल, हा फुल फिरतो आता बघा. हा
आता पूर्ण फिरतो तो, आणि ह्याला आपण जर फुल चार्ज केला तर अराउंड 4-5 तास तर हा चालतो. म्हणजे सिनेमॅटिक वगैरे शॉट येतात ना ते गिम्बल बेस्ट येतात बेस्ट. पण आता प्रॉब्लेम असा आहे ना की त्यानंतर मी गोप्रो घेतला आय थिंक 1-2 महिन्यानंतर, तर मी ह्याला यूजच नाही केला कारण गोप्रोमध्ये इनबिल्ड स्टेबिलायझेशन आहे त्याच्यामुळे काही इश्यू घेत नाही तो. आणि मी खरं तेव्हापासून मी ह्याला यूजच नाही केला, असं तर असंच पडू नये. घरचे बोलते विकून टाका म्हणून, पण मला मन होत नाही विकायला. हा भरपूर माझा फेवरेट आहे फेवरेट. त्याला आता आपण बंद करूया. थांबा सेम म्हणून दाबून ठेवायचा बंद. आणि मला आठवतोय जेव्हा मी हैदराबादला गिम्बलने शूट वगैरे करायचं तर लोक माझ्याकडे बघायचे अरे हा काय घेऊन फिरतो. किती लोकांना विचारले मी क्या आहे भाई ये क्या है. म्हणजे लोकांना आश्चर्य वाटायचं मी काय घेऊन फिरतोय. आणि कारण तेव्हा होता मोबाईल पण चांगला दिसायचा, हा गिम्बल पण मी असं असं हलतोय तेव्हा दिसायचं. आश्चर्यचकित व्हायचे लोक. कॅमेरा हे सर्व कॅमेरा म्हणा किंवा कॅमेरा गिअर्स ॲक्सेसरीज म्हणा हे सर्व तर इम्पॉर्टंट आहेच आपला व्लॉग करताना फॉर शुअर. पण त्याच्यानंतर आपण जेव्हा व्लॉग कम्प्युटरमध्ये तो उतरवतो आणि एडिट करतो तेव्हा मी वापरतो प्रीमियर प्रो हा सॉफ्टवेअर. आणि माझा एडिटिंग स्पेस तुम्ही बघितला असेलच, माझा कम्प्युटर माझ्या हाऊस इन गिरगावच्या व्लॉगमध्ये. आणि मी घेतलेत हे दोन एक्सटर्नल हार्ड डिस्क. हा माझा पहिला हार्ड डिस्क आहे माय पासपोर्ट WD Elements हा काहीतरी 1 TB आहे. आणि हा मी घेतला होता काहीतरी ह्याला पण झाले 1-1.5 वर्ष अराउंड 4,000 का 4,500 आसपास काहीतरी. हा आहे 1 TB. आणि जेव्हा हा फुल झाला तेव्हा मी हा ऑनलाईन मागवला सेम कंपनीचा WD Elements हा पण हा आहे 1.5 TB. आणि हा मला काहीतरी अराउंड 5,000 आसपास पडला, 5 ते 5,500 आठवत नाही आहे पण असाच काहीतरी फिगर आहे. आणि हा अजूनपर्यंत वापरतो आहे, हा अजून काही फुल झाला नाही आहे. आणि ह्याचं कारण असं असतं की आपल्याकडे रॉ फाईल भरपूर असतात आणि मी कुठचीही रॉ फाईल डिलीट करत नाही, सर्व मी स्टोअर करून ठेवतो. काय माहिती कधी काय कामाला येईल, कुठची गोष्ट कामाला येईल का आपण काय बोलू शकत नाही. मग सर्व गोष्टी मी सेव्ह करून ठेवतो, कुठची गोष्ट मी डिलीट करत नाही. हे पिक्चर्स म्हणा व्हिडिओज म्हणा काही असू दे मी हे ठेवतो. मला एक गोष्ट सांगेन मी की व्लॉग सुरू करताना नवीन यूट्यूब चॅनल ओपन करताना महागातले गोष्ट घ्यायची गरज नसते. स्टार्टिंग में तुम्ही तुमच्या फोननेसुद्धा व्लॉग करू शकतात. हल्ली फोन कॅमेरा इतके छान असतात की तुम्ही बिंदसपणे व्हिडिओ शूट करू शकतात आणि एडिटसुद्धा करू शकतात. तर हे सर्व गोष्टी तुम्ही पैसे आता साठवा आणि 6 महिने होऊ दे 8 महिने होऊ दे मग तुम्ही त्याला अपग्रेड करा. कारण अपग्रेड काही करायला लागतं. मी सुद्धा मोबाईल स्टार्ट केला होता आणि हळूहळू मी अपग्रेड करायला लागलो. अपग्रेड हे केलंच पाहिजे पण आता नाही, लगेच तुम्ही हा तुम्हाला पैसे असतील भरपूर अगोदरपासून तर तुम्ही बिंदास घ्या. मी याच्याबद्दल काही बोलणार नाही तुम्हाला, पण नसेल तर घेण्याच्या भानगडीत पडू नका लोन वगैरे काढून. तुम्ही मोबाईलने स्टार्ट करा, चॅनल सुरू करा. कारण मेन असतं कंटेंट आणि प्रेझेंटेशन. हे दोन्ही तुम्ही नीट केलं ना तर व्लॉग तुमचा गॅरंटी हिट होणार फॉर शुअर. 60 महिने होऊ दे पैसे साठवा, 60 महिने होऊ दे मग तुम्ही हे सर्व गोष्टी घ्या. गोप्रो काय DSLR घ्या बिंदासपणे, काही हरकत नाही. थँक्स टू सोहम पाटील ज्यांनी शूट केलं. शूट म्हणजे त्यांनी कॅमेरा पाठी पकडला होता ज्याने. जेव्हा मी तुम्हाला सर्व गोष्टी दाखवतो म्हणजे हे म्हणा सर्व गोष्टीमध्ये कॅमेरा ॲक्सेसरी वगैरे म्हणा तो दाखवलं होतं ना, तर त्यांनीच पाठी कॅमेरा पकडून मला हेल्प केलं भरपूर. थँक्यू, वेलकम. तर तुम्हाला माझा हा घरी बसून केलेला व्लॉग म्हणजे माझा कॅमेरा ॲक्सेसरीज मी काय यूज करतो या सर्व कॉस्टिंग वगैरे तुम्हाला मी सांगितले या व्लॉगमध्ये. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला आहे नक्कीच सांगा, कमेंट करून प्लीज कमेंट करून सांगा. आता जर तुम्ही व्लॉग एवढा बघितला तर प्लीज लाईक करूनच जावा, आवडला नसेल तर डिसलाईक बिंदास मारा काही हरकत नाही. आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा, बाऊची घंटा पण वाजवा. तर भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत खुश राहा, हसत राहा, काळजी घ्या, सुरक्षित राहा आणि घराच्या बाहेर पडू नका. बाय.